हरिओम श्री राम अंबन्य मी रुचिवीरा केतन सिंह झळके मनिर्माळा उपासना केंद्र कोल्हापूर 2006 पासून मी बापूंकडे आहे. बापूंनी आतापर्यंत खूप अनुभव दिले पण त्यातला मी आम्हाला आलेला कोरोना काळातला अनुभव आज सांगणार आहे. 22 नोव्हेंबर 2020 रोजी केतन सिंह यांना ताप यायला लागला. मी त्यावेळेस गावीच होते. त्यांना ताप यायला लागला. त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या व औषधं घेतली. 2-3 दिवस त्यांना बरं वाटलं पण पुन्हा त्यांना ताप व अशक्तपणा यायला लागला. डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही कोविडची टेस्ट करून घ्या. त्यांनी कोविडची टेस्ट केली. कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून मी गावावरून पुण्याला परत आले. तरी पण त्यांचा अशक्तपणा आणि त्यांचा ताप कमी येत नव्हता. मी पुन्हा त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांच्या ब्लड टेस्ट करायला सांगितल्या बाकीच्या डेंग्यूच्या वगैरे. मग त्याही आम्ही करून घेतल्या आणि त्या बाकी सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल आले. पण त्यांची CRP लेवल जास्त आली म्हणून डॉक्टर म्हणले की तुम्ही पुन्हा कोविडची टेस्ट करून घ्या. चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा कोविडची टेस्ट करून घ्या. पण मला तिथलं हॉस्पिटल कधी हॉस्पिटलमध्ये बापूंनी जायचा प्रसंगच आम्हाला आणला नव्हता. त्यामुळे मला हॉस्पिटलमधली काहीच माहिती नव्हती. काय करावं बापूंना म्हणत होते. बापू तूच मार्ग दाखव, तूच काहीतरी कर. आता बापूंचा वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळी सकाळी मी केतन सिंह यांची ऑक्सिजन लेवल चेक केली. कारण त्यांना अशक्तपणा खूप होता. इवन त्यांना उठायला पण त्रास होत होता. धरून उठवायला लागत होतं त्यांना. ऑक्सिजन लेवल 82 भरली. मी खूप घाबरले. मला काही सुचतच नव्हतं. माझा भाऊ डॉक्टर आहे. मी त्याला फोन केला. तो म्हणला तुला लगेच त्यांना ऍडमिट करावं लागेल. मग तर मला काही सुचनाच. फक्त बापू बापू एवढंच म्हणत होते मी. बापू तू काहीतरी मार्ग दाखव मला. मग मला माझ्या त्या संध्याकाळी रात्री 6 वाजता मी केतन सिंहांना घेऊन माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं त्यांना HRCT टेस्ट केली आणि अर्ध्या तासात रिपोर्ट येणार होते. तोपर्यंत आम्ही बाहेर बसून रामरक्षा हनुमान चालीसा ह्याचं पठण करत होतो. रिपोर्ट आले अर्ध्या तासानंतर आणि त्याच्यामध्ये निमोनियाचं सिव्हिअर इन्फेक्शन सांगितलं. 16 out of 25 16 स्कोर होता त्यांचा निमोनियाचा. पण मला त्यातलं काही माहीत नव्हतं. मी डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले. ते म्हणले यांना अर्जंट ॲडमिट करावं लागेल, ऑक्सिजनची गरज आहे. त्यांना घरी घेऊन आले. मी पहिल्यांदा माझ्या जीजूंना फोन केला, माझ्या बहिणीच्या मिस्टरांना. त्यांना सांगितलं की रात्रीचे 10:30 होते. आता 10:30 कुठं जायचं मला काही समजत नव्हतं. त्यांना रिपोर्ट पाठवले. डॉक्टर म्हणले खूप जर ताप असेल त्यांना आणि खूप खोकला असेल तरच तुम्ही आत्ता घेऊन या, नाहीतर उद्या सकाळी त्यांना घेऊन आलं तरी पण चालेल. मग ह्या दोन्हीपैकी केतन सिंहांना त्यावेळेस काहीच नव्हतं. तापही नव्हता आणि त्यांना खोकलाही नव्हता. त्यांनी मी बापूंना म्हणत होते बापू एवढी रात्र तू घालव, उद्या सकाळी मी केतन सिंहांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. आणि खरंच मी रात्रभर बापूंच्या बोटाकडे बघून तेच सांगत होते, बापू एवढी रात्र जाऊ देत. आणि बापूंनी त्या दिवशी केतन सिंहांना एकदम छान झोप लागली बापू कृपेनं. सकाळी आम्ही हॉस्पिटलमध्ये जायची तयारी केली. हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि हॉस्पिटल पहिल्या मजल्यावर होतं. आम्ही तिथं गेलो. डॉक्टरांनी रिपोर्ट त्यांचा रिपोर्ट बघितला. 16 out of 25 डॉक्टर आश्चर्यचकित होऊन केतन सिंहांकडे बघायला लागले. म्हणले की एवढा स्कोर असणाऱ्या व्यक्ती 2 पावलं पण चालू शकत नाही. पण तुमचा पेशंट हडपसरवरून कात्रजला ॲडमिट व्हायला आला आणि 2 जिने चढून, म्हणजे 2 जिने होते वरती जायला, तेवढं चढून आला. मनात म्हणलं हे सगळं माझ्या बापूनमुळं केलं, हे सगळं माझ्या बापूनं केलं आहे. त्यानंतर ते म्हणले की आपल्याला ह्यांचा एक्सरे काढावा लागेल. आणि त्यांनी एक्सरे करायला केतन सिंहांना नेलं आणि त्याच्या आधी आमच्या दोघांची कोविडची टेस्ट पण केली. कारण मी पण त्यांच्या संपर्कात आले होते. पण मला काहीच मला सिम्पटम्स नव्हते. कसलाच त्रास मला बापूंनी होऊन दिला नाही त्यावेळेस. मग त्यांना एक्सरे काढायला नेलं. एक्सरे काढून झाल्यावर एक्सरेचे रिपोर्ट त्यांनी बघितले तेव्हा ते म्हणले की हे 16 कालच्या रिपोर्टमध्ये पण आजच्या एक्सरेच्या ह्याच्यामध्ये एवढं इन्फेक्शन दाखवतच नाहीये. मनात म्हणलं डॉक्टर तुम्हाला काय सांगू, आमचा बापू किती ग्रेट आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांना ऍडमिट करून घ्यावं लागेल. त्यांनी ऍडमिट करून घेतलं पण त्यांना 10 दिवस त्यांनी सांगितलेलं आम्हाला ऍडमिट करावं लागेल. मग त्यांना ॲडमिट केलं आणि मी पण माझ्या बहिणीच्या घरी, जी बिबेवाडीला राहते, मी तिच्या बहिणीच्या घरी गेले. कारण आमचे रिपोर्ट यायचे होते कोरोनाचे. दुसऱ्या दिवशी आमचे रिपोर्ट आले मंगळवारी. रिपोर्ट आले, दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, केतन सिंहांचा पण आणि माझा पण. पण मला काहीच होत नव्हतं. बापूंनी मला काहीच होऊन दिलं नव्हतं. पण मला भीती होती कारण माझ्या बहिणीच्या घरामध्ये 2 लहान मुलं आणि 2 प्रौढ व्यक्ती पण होत्या वयस्कर. बापूंना म्हणलं बापू माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पण त्यांना माझ्यामुळं काही होऊन देऊ
नकोस. आणि खरंच बापूंनी त्यांच्या घरात कुणालाच काहीच होऊन दिलं नाही. मी बापूंना म्हणलं, खरंच बापू आंबज्ञ आहे, आंबज्ञ. त्यानंतर मी हडपसरला घरी गेले. केतन सिंहांना सकाळी, केतन सिंहांचा भाऊ, त्यांना सकाळी डबा द्यायचा, संध्याकाळी माझी बहीण. म्हणजे बापूंनी ती पण सोय केली की ह्याला कुठंच कशाचाच प्रॉब्लेम होऊ नये. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस केतन सिंह ॲडमिट झाले त्यावेळेस त्या मल्टीस्पेशल म्हणजे कोविडचं हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमध्ये एकही पेशंट नव्हता. ज्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं त्याच्या अर्ध्या तासातच जो एक पेशंट होता त्याला डिस्चार्ज मिळाला. आणि पुढचे 7 दिवस त्या एवढ्या मोठ्या 40 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कुणीही कोविडचा पेशंट आला नव्हता. मी त्यावेळेस बापूंची उदी आणि बापूंचा फोटो केतन सिंहांच्या सोबत होता, तो त्यांनी त्यांच्या उशाला ठेवला होता. मी घरी गेले, मी काही गोळ्या वगैरे आणल्या नव्हत्या. मग सुरेखा वीरा त्यांनी मला फोन केला की काय तुला जर कशाची गरज लागली तर तू मला सांग, मी तुला सगळं आणून देते. खरंच हा बापू भक्ताचा जो आधाराचे शब्द आहेत ना, ते खूप महत्त्वाचे असतात. आम्ही गुरुवारी कोविडच्या गोळ्या आणायला तिथं गेले, मी ओला करूनच गेले होते. त्यावेळेस पण बापूंना म्हटलं, बापू माझ्यामुळे कुणाला कोरोनाची लागण होऊन देऊ नको. आणि खरंच बापूंनी सगळं जसं जसं सांगत होते ना, बापूंनी कुणाला काहीच होऊन दिलं नाही माझ्यामुळे. मी जाऊन घरी आले व्यवस्थित. त्याच वेळेस आमचे घर मालक वरतीच राहत होते, त्यांनीही मला खूप मदत केली त्या काळामध्ये. अगदी मला पाणी आणून देणं, भाजी आणून देणं सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. खरंच बापू कधी आणि कुणाच्या रूपात आपल्याला मदत पाठवतो खरंच त्यालाच माहिती. आणि मी एकटीच घरी होते, कधीही मी आयुष्यात एकटी राहिले नव्हते. पण बापूंनी त्या 7 दिवसात माझी इतकी साथ दिली आणि आमच्याकडनं उपासना करून घेतली. आणि ज्यावेळेस मी केतन सिंहांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होते तेव्हाच मी माझ्या भावाला केतन सिंहांचे रिपोर्ट पाठवले की तू दादांना पाठव आणि दादांना विचारा काय काय करायले. त्यांनी 2 तासातच रिप्लाय आला दादांचा की त्यांना ॲडमिट करू दे आणि डॉक्टर सांगतायत तसे जावं आणि जास्तीत जास्त रामरक्षा म्हणायला सांगा. आम्ही दोघंही रामरक्षा बापू आमच्याकडून म्हणून घेत होते. दिवसभर मी रामरक्षेचंच पठण करायचे. केतन सिंह पण आणि त्याच काळामध्ये आपली ऑनलाईन उपासना चालू होती, तीही आमची नियमितपणे चालू होती. आणि बापूंची उदी आणि बापूंचा फोटो आणि बापू त्याचं काम चोख करतोच आणि त्यानं केलंच. केतन सिंहांचं सॅच्युरेशन येत नव्हतं, ऑक्सिजन लेवल येत नव्हती, पण 3 दिवसातच बापूंच्या कृपेनं त्यांची ऑक्सिजन लेवल स्टेबल झाली आणि त्यांचं सॅच्युरेशन आलं. त्यानंतर त्यांना रेमेडिसिवर इंजेक्शन चालू झाली, 5 दिवसाचा कोर्स चालू झाला. सुखरूपपणे त्यांचं हे सगळं पार पडलं. इकडं घरी मी पण बापू कृपेनं व्यवस्थित होते. मला कसलाच सिम्पटम्स मला पण नव्हते कोरोनाचे. पण आम्ही दोघं एकत्र राहिल्यामुळं ते माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला. त्यानंतर केतन सिंह सुखरूप घरी परत आले. आणि त्याच काळामध्ये मी इच्छापूर्ती सुदीप लावला होता. कधी बापूंनी 3 महिन्याआधी इच्छापूर्ती सुदीप घरी आणून ठेवलेला, पण आम्हाला लावायचा झाला नाही. पण त्या काळामध्ये आम्ही इच्छापूर्ती सुदीप लावला. इच्छापूर्ती सुदीप लावल्यावर मी मोठ्याला म्हणलं, मोठ्याई माझ्या मिस्टरांना लवकर घरी आण. आणि ज्यावेळेस केतन सिंह घरी आले त्यावेळेस मी इच्छापूर्ती सुदीप, आम्ही दोघांनी हे गुरुवारी इच्छापूर्ती सुदीप लावला. आणि बापूंनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. आणि ज्यावेळेस केतन सिंह घरी आले आम्हाला, म्हणजे बापूंनी आम्हाला इतक्या मोठ्या संकटातून इतकं अलगदपणे बाहेर काढलं, आम्हाला त्याची झळसुद्धा लागून दिली नव्हती. त्यानंतर केतन सिंह घरी आल्यानंतर माझ्या भावानं मला सांगितलं की दादा, जेव्हा रिपोर्ट पाहिले केतन सिंहांचे तेव्हा दादा म्हणाले होते की सिरियस आहे पण घाबरू नका, जास्तीत जास्त रामरक्षेचं पठण करा आणि डॉक्टर सांगतील तसे जावा. जेव्हा सिरियस हा शब्द ऐकला त्यावेळेस आम्हाला आमच्या संकटाची जाणीव झाली की हे संकट खूप मोठं होतं. आणि बापूंचे शब्द आठवले, येणारं संकट खूप मोठं आहे पण तुम्ही घाबरू नका, मी आहे. आणि खरंच तो होताच आणि तो आहेच आमच्या बरोबर. त्यावेळेस आम्हाला काहीच सुचत नव्हतं, आमच्या तोंडातून फक्त बापू आणि डोळ्यातून पाणी येत होतं. खरंच बापूंनी इतकं अलगदपणे आम्हाला बाहेर काढलं त्या एवढ्या मोठ्या संकटातून. खरंच बापू मी खूप खूप आंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम, आंबज्ञ नाथ सुविध.